मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यास कडून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे नेते यशवंत किलेदार यांनी केलेला आहे. शिवभोजन थाळी, QR कोड सिस्टम आणि नोकर भरतीमध्ये न्यासाचे अध्यक्ष बांदेकरांनी घोटाळा केला असल्याचा आरोप यशवंत किल्लेदारांनी केलेला आहे. यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भातले पुरावे देखील सादर केलेले आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिलाय. आदेश बांदेकरांनी शासनाला पत्र लिहिलं की आम्ही तुम्हाला ह्या थाळ्या न देता आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य देतो 5 कोटीचं. खरं तर हे न्यासाच्या घटनेमध्ये अशा तरतुदी नसताना देखील त्यांनी संचालकांची बैठक घेऊन अन्य विश्वस्तांशी हा ठराव मंजूर केला आणि 5 कोटी शासनाला पाठवायचं मंजूर करून घेतलं. आता हे हा खटाटोप आदेश बांदेकरांनी कशाला केला? उद्धवजींच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी, कारण त्यांना ती टर्म संपत येत होती आणि ती टर्म परत त्यांना वाढवून घ्यायची होती आणि प्लस त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा जो हवा होता या पदाला तो मिळवायचा होता. जे विषय मांडले ते इत्यंभूत विषय एका पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही तक्रारीद्वारे देणार आहोत. पुढच्या आठवड्यात ती तक्रार आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दोघांनाही करणार आहोत आणि जी काही आता चौकशी चालू आहे ती अजून कडक करावी आणि त्याच्यावर गांभीर्याने हा विषय घ्यावा. तातडीने हे सर्व विश्वस्त मंडळ आहे हे बरखास्त करावं. त्यातले बरेचसे विश्वस्त चांगले देखील आहेत म्हणून तर त्यांनी ऍफिडेविट दिली, परंतु आदेश बांदेकर आणि संबंधित जे सिग्नेटरी आहेत ते सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी आणि ताबडतोब त्यांना बडतर्फ करायला हवं. शिवाजी महाराजांच्या टीकेवरून बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे चांगलेच संतापले असून त्यांनी काव्यात्मक ट्विट करून शरद पवार राष्ट्रवादीचा समाचार घेतलेला आहे. तर संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषेमध्ये त्यांना टोला देखील लगावलेला आहे. ट्विटमध्ये नरेश म्हस्केंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही, यात शिवरायांचा अपमान नाही तर भ्रष्टवादींच्या गजभियांना महाराज बनवून ऐरागैराला मुजरा घालताना श्रम वाटत नाही, यात शिवरायांचा अपमान नाही का असा सवाल नरेश म्हस्केंनी उपस्थित केलेला आहे. तर शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात शिवरायांना शरद मुखचंद्र कार्यकर्ते चिकटवतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत अशा प्रकारची देखील संभावना त्यांनी केलेली आहे. नरेश म्हस्के यांनी केलेली टीका आपण या क्षणी पाहतोय.